अलीकडेच एका महत्त्वाच्या विषयावर काही कॉन्फिडेन्शियल म्हणता येतील अशा गोष्टी बाहेर आल्यात. कदाचित तुमच्यापैकी काहींनी त्या वाचल्या देखील असतील. त्यातलीच एक ही एक घटना आहे. विषय आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राचा. कसं आहे की 1997 ते 2011 या कालखंडात बाळासाहेब ठाकरे यांनी 8 ते 9 मृत्यूपत्र तयार करून घेतल्याचं म्हटलं जातं. आता मृत्यूपत्रात एवढ्या वेळा बदल करण्याचं नेमकं कारण काय, हा प्रश्न कुणालाही पडेल, तसाच तो मलाही पडला आहे. बरं, या मृत्यूपत्रात व्यवस्थापक आणि साक्षीदार म्हणून काही लोकांची नावं टाकावी लागतात. त्या नावांबद्दलही बाळासाहेब आपल्या विश्वासातील मंडळींकडे खंत व्यक्त करीत असत. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, साला माझं मृत्यूपत्र बनवणारे हे कोण काळे कोटवाले, कोण हे वकील जे जेरॉम सल्ढाना आणि फेलिन डिसुजा. पर या सल्ढाना आणि डिसुजा यांच्याविषयी शिवसेनेतल्या कुणीही पूर्वी कधी ऐकलेलं नव्हतं. मोठ्या साहेबांच्या मृत्यूपत्रातल्या व्यवस्थापकांमध्ये ॲडव्होकेट अधिक शिरोडकर, जे आता हयात नाही आहेत, आर्किटेक्ट शशीप्रभू, ॲडव्होकेट अनिल परब, उद्धवजींचे अति निकटवर्तीय ज्यांना म्हणतो आपण, जे त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीही होते, रवींद्र म्हात्रे म्हणजे रवी म्हात्रे, बाळासाहेबांचे सेवक. आता रवी म्हात्रेंच्या नावाचा समावेश जिथे आहे तिथं शंकेला वाव आहे, कारण बाळासाहेबांच्या सोबत सुरुवातीपासून सेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या अन्य ज्येष्ठ निस्वार्थी सेवकांना मात्र इथे डच्चू देण्यात आलेला दिसतोय. उदाहरणार्थ मोरेश्वर राजे आणि चंपासिंग थापा, हे दोघेही मातोश्रीतून परागंदा झाले. रवी म्हात्रेंनाही मधल्या काळात डच्चू दिला गेला होता, पण आता ते पुन्हा मातोश्रीवर परतलेले आहेत, जे आता उद्धवजींच्या मागेपुढे दिसतात आपल्याला सभांमध्ये. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रात आणखी 2 साक्षीदारांची नावं आहेत, डॉक्टर जलील परकार. डॉक्टर परकार हे खरं तर लीलावती हॉस्पिटलमधले डॉक्टर आहेत, पण ते बाळासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मातोश्रीवरच्या त्या खोलीत होते. त्यांच्यासोबत शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस ठाकरेंव्यतिरिक्त जर का कोणी बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला, तर त्यात हे डॉक्टर आणि त्यांच्यासोबतचे 2 नर्स, वॉर्ड बॉय, सहाय्यक काय म्हणाल ते होते, त्याच्या खोलीत शेवटपर्यंत होते. तर साक्षीदार म्हणून दुसरं नाव होतं ॲडव्होकेट फेलिन डिसुजा, ज्यांच्याबद्दल आपण सुरुवातीलाच त्यांचा उल्लेख केलेला आहे की या वकील महोदयांनीच वेळोवेळी बदलणारी मृत्यूपत्र बनवली होती. आता गंमत बघा, हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रात साक्षीदार व्यवस्थापक कोण, तर हिंदूही आहेत, मुस्लिमही आहेत, ख्रिश्चनही आहेत. ही सगळी नावं पाहता असा प्रश्न पडतो की बाळासाहेब हे सर्वधर्म समभावाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते होते की काय. मृत्यूपत्र बनवताना त्यांनी या भावनेचं तंतोतंत पालन करत इतरांसाठी एक उदाहरणच घालून दिलं आहे. त्यामुळेच अशी शंका येते की म्हणूनच उद्धवजींनी शिवसेनेची परंपरागत विचारसरणीची जी घडी आहे ती विस्कटून धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीची वाट धरली तर नसावी ना. मित्रो, यातला विनोदाचा भाग सोडला तर शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूपत्राबाबतचं गूढ हे अधिक गडद होत जात आहे. कारण एकदा बनवलेलं मृत्यूपत्र असं 8 ते 9 वेळा का बदललं गेलं असावं. उद्धवजींची खास जवळची माणसं म्हणजे रवी म्हात्रे आणि अनिल परब, जे स्वतः वकील आहेत, त्यांचा यात काय रोल आहे. जयदेव ठाकरेंनी या मृत्यूपत्राच्या खरेपणाबाबत कोर्टात दावा ठोकला होता, तो कोणत्या आधारावर. त्यांना या मृत्यूपत्रातल्या सांपत्तिक वाटणीबाबत शंका आली होती, तर कोर्टाने हा वाद कसा निपटवला. अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल, कारण ह्या व्हिडिओत मी ते सगळं सांगणार नाही. कारण बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रातल्या धांदलीसोबतच अनेक असे विषय आहेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजू शकते. ते सारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊन मी लवकरच येतोय एक आगळा वेगळा मुलाखतीचा एपिसोड घेऊन आपल्या DG9 पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये. तुर्तास थांबतो, पण लवकरच भेटू. तोवर आपली काळजी घ्या आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.